संसारिका फूड चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आपण बघणार आहोत मूग डाळीपासून पौष्टिक झटपट आणि घरगुती साहित्यामध्ये होणारा नाश्ता त्यासाठी इथे मी अर्धी वाटी मूग डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती आणि ती कमीत कमी आपल्याला तीन तासासाठी तरी भिजत ठेवायची आहे जेणेकरून ती आपल्याला बारीक दळता येईल तर तुम्ही बघू शकता ही मस्त अशी भिजली आहे आता आपण ही पुन्हा एकदा एका पाण्याने स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत तर त्यामध्ये पाण्याचा वापर आपण केलेला नाही आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकूया थोडंसं आलं ते बारीक कापून घ्या जेणेकरून यामध्ये ते लवकर बारीक होईल त्यानंतर तीन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता त्यानंतर चार ते पाच आपण इथे लसणाच्या पाकळ्या वापरल्या आहेत आणि त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया म्हणजे तुम्ही बघू शकता इथे मी पाव कप पाणी घेतलं आहे आणि ते यामध्ये घालून आपण बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली आहे अशा पद्धतीची तर या पद्धतीने मी सर्व डाळ ही वाटून घेतली आहे त्यामध्ये आपण एक एक साहित्य ॲड करूया तर चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे अगदी थोडीशी साखर थोडीशी जिरे जिरे तुम्ही वाटणामध्ये घातले तरी चालतील किंवा अशा पद्धतीने अख्खे घातले तरी चालतील त्यानंतर एका लिंबाचा रस जर तुम्हाला लिंबू वापरायचा नसेल तर तुम्ही दहीसुद्धा इथे वापरू शकता किंवा ताकसुद्धा वापरू शकता पण ताक वापरताना थोडंसं आंबट ताक वापरायचं आहे तर लिंबू घातल्यावर तुम्ही बघू शकता मिश्रण थोडंसं हलकं झालं आहे आणि अगदी थोडीशी आपल्याला त्यामध्ये हळद घालायची आहे हळद जास्त घालू नका कारण आपल्याला इथे सोडा वापरायचा आहे म्हणून हळदीचं प्रमाण हे आपल्याला थोडंसंच ठेवायचं आहे इथे आपण पाणी गरम करायला ठेवायचं कढई घ्यायची आणि त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण इकडे बाकीची तयारी करून घेऊया तर या मिश्रणामध्ये आपण टाकणार आहोत अगदी थोडासा सोडा जर तुम्हाला लिंबू किंवा सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही इथे इनोसुद्धा वापरू शकता किंवा हेच मिश्रण तुम्ही फर्मेंट करायला सुद्धा ठेवू शकता इडलीच्या बॅटरसारखं जर तुम्ही हे ठेवलं तर सोडा किंवा इनो वापरायची तुम्हाला गरज पडणार नाही तर तुम्ही बघू शकता हे छान असं हलकं झालं आहे आणि इथे मी घेतलं आहे मिही इडली पात्र अगदी छोट्या छोट्या इडल्या यामध्ये तयार होतात आणि त्याला आपण तेल लावून घेणार आहोत व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण आता बॅटर टाकून घ्यायचं आहे तर बॅटर पुन्हा एकदा आपण थोडंसं हलवून घेऊया सोडा टाकल्यानंतर ही प्रोसेस आपल्याला खूप पटपट करायची आहे जेणेकरून आपल्या ज्या इडल्या आहेत ते छान जाळीदार बनतील तर त्यात बसेल एवढं मिश्रण आपण यामध्ये टाकून घेऊया आणि इडली पात्र आपण कढईमध्ये ठेवणार आहोत तर त्यामध्ये मी स्टँड ठेवते आणि त्यावर स्टँड ठेवून त्या आपण झाकण लावायचं आहे गॅस मिडियम करायचा आणि मीडियम, मीडियम गॅसवर आपल्याला फक्त पाच मिनटे किंवा सात मिनटे हे वाफून घ्यायचं आहे खूप पटपट हे वाफलं जातं फारसा वेळ लागत नाही कारण मिनी इडली आहे बॅटर कमी असल्यामुळे खूप लवकर वाफतं तुम्ही मला मी जवळून दाखवते छान जाळीदार इडल्या आपल्या तयार झाल्या आहेत आता हे आपण थंड करून घेऊया तर तुम्हाला टूथपिकने दाखवते टूथपिक क्लीन आली की समजावं आपलं मिश्रण हे छान वाफलं आहे शिजलं आहे तर इथे मी थोडीशी कसुरी मेथीसुद्धा भाजून घेत आहे नसेल घालायची तर तुम्ही कोथंबीरसुद्धा वापरू शकता तर इडल्यासुद्धा आपल्या छान थंड झाल्या आहेत आणि त्या आपण काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्त हलक्या झाल्या आहेत छोट्या छोट्या आहेत मस्त दिसत आहेत या तुम्ही अशाही खाऊ शकता पण आपण इथे छोटीशी फोडणी करणार आहोत तर त्याच पॅनमध्ये आपण टाकूया दोन चमचे तेल तेल हलकं गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे जिरे मोरी त्यानंतर अगदी थोडासा आपण त्यामध्ये हिंग घालूया आणि थोडेसे तीळ घालायचे आहेत तीळ हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तर घाला नाही घातले तरी चालतील त्यानंतर अगदी थोडंसं बेडगी मिरचीचं लाल तिखट ते फार तिखट नसतं पण इडल्यांना खूप छान कलर येईल त्याने म्हणून आपण अगदी थोडंसं लाल तिखट आहे आणि गॅस लगेचच बंद करायचं गॅस बंद झाल्यानंतर त्यामध्ये आपण इडल्या घालणार आहोत आणि या हलक्या हाताने आपण मिक्स करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता तशा इडल्या सर्व केल्यापेक्षा जर अशा केल्या तर खूपच छान दिसत आहेत आणि चवीला तर अप्रतिम लागतात आणि त्यावर आपण कसोरी मेथी थोडीशी भुरभुरून घेऊया थोडीशी साखर घालायची आहे आणि अगदी थोडासा लिंबाचा रस किंवा चाट सुद्धा यावर तुम्ही भुरभुरू शकता तर आपण थोडीशी साखर घातली आहे आणि हे मिक्स झाल्यानंतर आपण सर्व करूया कढई गरमच आहे पॅन गरमच आहे त्यावरच आपण हे थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अशा इडल्या आपल्यात तयार आहेत वेगळा झटपट होणारा स्नॅक्स आहे तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू